जनावरांना एखाद्या जीवाणू किंवा विषाणूजन्य आजाराचा संसर्ग झाल्यानंतर स्पष्ट अशी बाह्य स्वरूपाची लक्षणं दिसून येतात दुर्लक्ष झालं तर आकस्मिकपणे त्या जनावरांचा मृत्यू होऊ शकतो किंवा गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसून येतात मात्र जंतामुळे जनावरं मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण नगण्य असल्याने जनताच्या प्रादुर्भावाकडे पशुपालकांचं दुर्लक्ष होतं कारण जंत प्रादुर्भाव कमी असताना जनावरांमध्ये दिसणारी लक्षणं सौम्य किंवा नगण्य असतात कारण सुरुवातीच्या काळात बाहेरून जनावरं निरोगी दिसतं मात्र ते आतून खंगत जातं जनावरांना दिलेल्या जाणाऱ्या आहारातील एकूण वीस ते तीस टक्के पोषण मूल्य त्याच्या शरीरातील परोपजीवी खाऊन टाकतात त्यामुळे दुबत्या जनावरांच्या दूध दो उत्पादनात घट येते जंतांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनावरांमध्ये जंतनाशकाचे वेळापत्रक तयार करून जंत निर्मूलन करणं आवश्यक आहे जंतनिर्मूलनाविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढील शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशी काय आहेत तेच बघणार आहोत या व्हिडिओतनं नमस्कार मी धनंजय सानप ऍग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत जनावरांमध्ये प्रामुख्याने बाह्य परोपजीवी आणि अंतरपर म्हणजेच शरीराअंतर्गत आढळणारे परोपजीवी जंत असे दोन प्रकारचे परजीवी आढळतात जनावरांमध्ये प्रामुख्याने बाह्य परोपजीवी आणि आंतरपरोपजीवी म्हणजेच शरीराअंतर्गत आढळणारे परोपजीवी जंत असे दोन प्रकारचे परउपजीवी आढळतात बाह्य पर्वपजीवींमध्ये सर्व प्रकारच्या कीटकवर्गीय गोचिड माशा गोमाशा पिसवा तसंच खरूज हे कीटक आढळतात आंतर जनावरांच्या शरीरामध्ये प्रामुख्याने गोलकृमी जंत पट्टकृमी चपटकृमी आणि पर्णकृमी जंत आढळून येतात जंत प्रादुर्भावामुळे होणारे दुष्परिणाम कोणते असतात तर ते बघूयात जनावरांचं पचन बिघडतं आणि जनावरांची वाढ खुंटते जनावरांना रक्तशय होतो केस खडबडीत आणि वृक्ष होतात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते जंतांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे जनावर वेळेत वयात येत नाही जनावर माझावर आलं तरी गाभण राहण्यास विलंब होतो वासराची योग्य वाढ न झाल्याने त्याने खाल्लेला चारा न पाचल्याने आणि त्याची वजन वाढ न झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होते आता जंत निर्मूलन कसं करायचंय तर तेही बघूया साधारणतः ऋतू बदलताना जंत निर्मूलन केलं जातं वर्षातून किमान तीन वेळा जंत निर्मूलन करणं गरजेचं आहे जंतनिर्मूलन करण्यापूर्वी जनावरांची शेण तपासणी करून त्यात आढळणाऱ्या जंताच्या प्रकारानुसार पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जंतनाशकाची निवड करावी तपासणी केल्यामुळे कोणत्या प्रजातीच्या जंतांची किती प्रमाणात लागण झालेली आहे हे समजतं त्यानुसार जंतनाशक देण्याची गरज आहे का हा निर्णय घेणं शक्य होतं जंतनिर्मूलन केल्यानंतरही ते प्रभावी होतं की नाही याची खात्री करून घेण्यासाठी शेणाची तपासणी करून घेणं गरजेचं आहे या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा